आणखी एक मोठी बातमी आहे, विधान परिषदेवरील 12 आमदारांच्या नियुक्ती संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. तब्बल एक तास राज्यपालांसोबत या नेत्यांची चर्चा सुरू होती. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र 12 आमदारांची नियुक्ती आता तरी होणार का, याबाबत सस्पेन्स कायम आहे. त्या संदर्भातली ती चर्चा कोर्टाच्या संदर्भातली कुठलीही चर्चा झालेली नाही, कुठल्याही संदर्भातले आक्षेप वगैरे काही घेतले गेलेले नाहीत. त्याच्यामध्ये नुसती आम्ही पुन्हा त्यांना आठवण करून दिली की आता ह्या गोष्टीला बरेच दिवस झालेले आहेत, सगळीकडे तशा पद्धतीची चर्चा चालू आहे, जरूर तो अधिकार आपला आहे कधी फायनल करायचा. आमची रिक्वेस्ट आहे की आता लवकरात लवकर आपण त्या 12 नावांना अंतिम मान्यता द्यावा. त्यावर त्यांचा अभिप्राय होता की ठीक आहे, मी आपलं सगळं ऐकून घेतलेलं आहे, मी त्याबद्दलचा योग्य तो निर्णय घेईन. दरम्यान या संदर्भात बाळासाहेब थोरात यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी. चर्चा झालेली आहे तुमची राज्यपालांशी, काय नेमका निर्णय झाला? नाही, एकंदर चर्चा चांगली झाली. पाऊस पाणी जे आहे परिस्थिती आज झालेली, अतिवृष्टी, कालची मराठवाड्याची अतिवृष्टी, कोकणाची अतिवृष्टी, कोरोनाचं संकट, आणि शेवटी आम्ही विनंती केली त्यांना की 12 MLC बाबतीतला निर्णय आपण लवकर घ्यावा अशी विनंती आम्ही केली. पण काही नावांना देखील कट करण्याचा संदर्भ ती अडचण नाही, चर्चा नाही केली. पण त्यांनी काय उत्तर दिलेलं आहे, कधीपर्यंत होणार आहे? विनंती केलेली आहे, आमची अपेक्षा आहे की लवकर निर्णय होईल. इतर गोष्टींवरती कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा आली? पाऊस पाण्यावर चर्चा झाली, कोरोनाच्या संकटावर चर्चा झाली. कोरोनाच्या संकटावर आणि त्याच पद्धतीनं पूरपरिस्थिती, त्याच पद्धतीनं 12 आमदारांच्या या फाईल आहे, जी यादी आहे, त्या संदर्भातली चर्चा झाल्याचं बाळासाहेब थोरात सांगताना पाहायला मिळाले. रामनाथ दवणे, साम TV, मुंबई.